हॅलो गाईज, मी स्वप्नील जाधव तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर, जेचं नाव आहे की दे ऍडव्हेंचरस जेवी. तर गाईज, आपण आज व्हिडिओ बनवतोय माय रायडिंग गेअर्स वर. तर मी आज सांगणार आहे की मी कुठले रायडिंग गेअर्स युज करतो, कुठल्या कंपनीचे रायडिंग गेअर्स युज करतो, आणि मला त्याच्याबद्दल काय प्लस पॉईंट वाटतात माझ्या रायडिंग गेअर बद्दल आणि काय मायनस पॉईंट वाटतात, तर मी हे आज सांगणार आहे. आणि सो स्टे ट्यून विथ माय व्हिडिओ. तर गाईज, आपण व्हिडिओची स्टार्टिंग करू हेल्मेट पासून. तर सगळ्यात फर्स्ट हेल्मेट माझं जे आहे हे होतं, हे हेल्मेट आहे स्टड्स D1 डेकॉर, आणि मला आठवत नाही खूप वर्ष आधी मी घेतलेलं, जेव्हा मी सगळ्यात पहिली माझी गाडी मोटरसायकल घेतलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक 500, तेव्हाचं हेल्मेट आहे. आणि तेव्हा मी खूप सारे क्लब्स बरोबर राईड्स करायचो, म्हणजे आताही करतो पण आधी खूप करायचो. तर तेव्हा हे सगळे स्टिकर्स लावलेले. आणि हेल्मेटच्या बद्दल बोलायला गेलो तर नॉर्मल लॉक आहे, जसे आधीच्या हेल्मेट्सला यायचे. आणि तेव्हा मला एवढे हेल्मेट्स बद्दल माहीत पण नव्हतं की एक्सपेन्सिव्ह हेल्मेट येतात, त्याचे काय बेनिफिट्स असतात, त्याच्यात काय काय यूज होतो आणि काय नाही. तर तेव्हा मी सगळ्यात पहिले हे हेल्मेट घेतलेलं. खूप बेसिक हेल्मेट आहे पण मी खूप वापरलं याला. आणि तेव्हा माझ्याकडे एक GoPro होता, त्या GoPro माउंटसाठी मी हे केलं. आणि ते सगळे क्लबचे स्टिकर्स आहेत. आणि ह्याचं मी वायझर सुद्धा मी दोनदा आय थिंक सो मी दोनदा चेंज केलं होतं. तर गाईज, हे माझं पहिलं हेल्मेट आहे. तर गाईज, माझं सेकंड हेल्मेट आहे हे SMK ट्विस्टर. आणि मला या हेल्मेट बद्दल एक खूप आवडायचं, तेव्हा मी काहीतरी 4500 हेल्मेट घेतलेलं. आणि मला व्हॅल्यू या हेल्मेटची अशी वाटली की ह्याच्या बरोबर तुम्हाला ड्युअल वायझर येतात, जर तुम्ही बघू शकताय. सॉरी, तुम्हाला थोडीशी धूळ आहे, तर मी खूप दिवस झाले साफ नाही केलं. त्याच्यामुळे ड्युअल वायझर येतं. आणि बेस्ट पार्ट ह्याच्यात आहे की तुम्हाला अँटीफॉग लेअर जी असती त्याच्यासाठी तुम्हाला हे पिगमेंट दिलेले, तर तुम्हाला हे वेगळं घ्यायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला फ्लेम असती, ती फ्लेम पण तुम्हाला या हेल्मेट बरोबरच भेटत होती. आणि आत्ताही भेटती मला वाटतंय. तर मला हे हेल्मेट घेताना 4500 जेव्हा मी पे केलते, तेव्हा मला वाटतं 4500 हेल्मेटसाठी पे करतोय आपण, पण तेव्हा मला गरज होती कारण का माझं आधीचं हेल्मेट खराब झालं होतं. आणि त्याच्यापेक्षा थोडंफार मला कम्फर्ट पाहिजे होता. आणि ऑफकोर्स सेफ्टी तर गरजेचीच आहे. तर हे माझं सेकंड हेल्मेट आहे. त्याचे ग्राफिक्स सुद्धा खूप चांगले आहेत व्हेंटिलेशनसाठी. इथं दिलेलं आहे, इथनं व्हेंटिलेशन आहे, एक्झॉस्ट. आणि तेव्हा हेल्मेट मी ह्याच्यामुळे पण घेतलेलं की युरोपियन स्टँडर्ड्स फॉलो करतं, म्हणजे ECE सर्टिफाईड हेल्मेट आहे. आणि ह्याचे जे तुम्हाला फ्लोरोसंट कलर दिसतो, हा पण थोडासा ग्लो होतो रात्री. आणि तुम्हाला या हेल्मेटची मला अजून एक आवडायचं की तुम्हाला ब्लूटूथ सिस्टम बसवलं, म्हणजे SMK कंपनी स्वतः एक डिवाइस देते, ते तुम्ही इथं बसू शकता, त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करून तुम्ही लावू शकता. ते काय एक आहे पण मी घेतली नाही एक्सटर्नल डिवाइस. मी सेना आणि हे असलं कुठलं आधी वापरत नव्हतो. तर गाईज, माझं थर्ड हेल्मेट आहे बेल MX9 ऍडव्हेंचर. तर हे हेल्मेट मी घेतलेलं काय तर 24000 घेतलेलं. आणि ह्याला झालं असेल 6-7 months झाले असतील या हेल्मेटला मी घेऊन. आणि या हेल्मेटची खासियत अशी आहे की तुम्हाला MIPS भेटते, ह्याच्यात MIPS टेक्नॉलॉजी आहे. तर तुम्हाला अजून माहिती पाहिजे तुम्ही गुगल करू शकता. आणि ह्याच्याबरोबर आहे की तुम्ही ह्याच्याबरोबर वायझर जे आहे, तर या तुम्ही वायझर न काढता पण तुम्ही MX चे गॉगल ह्याच्यात घालू शकता. हे जर ECE सर्टिफाईड हेल्मेट आहे. आणि तुम्हाला ह्याच्या व्हेंटिलेशनसाठी इथे एक दिले ऑन ऑफ व्हेंटिलेशनसाठी. आणि मला या हेल्मेटचं एक असं वाटतं की खूप स्टेबल वाटतं मला, म्हणजे मी जशी रॉयल एनफिल्ड हिमालयन आत्ता चालवत आहे त्याच्यावर यूज करतोय मल्टीपर्पज हेल्मेट म्हणूनच मी घेतलेलं, कारण का माझ्याकडे ऍडव्हेंचर मोटरसायकल आहे. तर मला ह्याचं एक असं वाटतं की ह्याच्यामध्ये विंड ब्लास्ट जे असतात ना, ते खूप कमी आहेत. म्हणजे जसं मी कम्पेअर जर SMKने केलं, म्हणजे कम्पेअर नाही होऊ शकत, पण केलंच तर ह्याच्यात तुम्हाला विंड ब्लास्टचा आवाज खूप कमी आहे. आणि ह्याचे कुशनिंग खूप भारी क्वालिटीचे, एक नंबर क्वालिटी. म्हणजे आतापर्यंत मी जेवढे हेल्मेट घातले माझे पर्सनल जे आहेत, त्याच्यात मला हे कुशन्स खूप आवडतात. आणि ह्याच्यात अजून एक असं आहे की जसं तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात सेना बसवलंय, तर हे सेना 20S मॉडेल आहे.
आणि ह्याच्यामध्ये एक खासियत अशी की जसं तुम्ही ह्याच्यात पॅडिंग काढलं ना तर तुम्हाला त्याच्यात स्लॉट दिलेले आहेत. हेल्मेट मध्येच तुम्हाला स्पीकर बसवण्यासाठी स्लॉट दिलेले आहेत. म्हणजे काय होतं, ज्या हेल्मेटला स्लॉट्स नसतात ना तर ते स्पीकर बाहेर येतात आणि कानाला त्रास होतो. ते ह्याच्यात तसं काही प्रॉब्लेम होत नाही आणि ह्याच्यात पॉकेट्स पण दिलेले आहेत ज्याच्यात की डायरेक्ट तुम्ही स्पीकर्स टाकू शकता. म्हणजे स्टिकिंग विकिंगचं काही भांगड नाही आहे ह्याच्यात, स्टिकिंग करायची काही गरज नाही आहे. आणि दुसरं असं आहे की मला पाहिजे होतं माझ्या दोन्ही हेल्मेटमध्ये नव्हतं आधीच्या, तर हे डी रिंग सेफ्टी पर्पजनी खूप चांगलं आहे. म्हणजे नवीन नवीन सेफ्टीज येतात, नवीन नाही आहेत पण माझ्यासाठी नवीन आहे, तर हे एक फीचर खूप चांगलं दिलं आहे. एक असं आहे की हे जे वॉशेबल लायनर्स आहेत, म्हणजे सगळ्याच हेल्मेटचे वॉशेबल लायनर्स असतात आणि हे हेल्मेट 5 इयर्सच्या वॉरंटी बरोबर आहेत. तर खूप चांगले हेल्मेट आहे, वन ऑफ माय फेवरेट हेल्मेट आहे. फोर्थ हेल्मेट माझे हे आहे की एरोच आहे, एरो रॅप म्हणून मॉडेल आहे. आणि हे हेल्मेटची एक पार्ट मला एवढा आवडतो, माझ्याकडे आता दोन हेल्मेट आहेत, म्हणजे 3 हेल्मेट आहेत, एक हेल्मेट मी वापरत नाही, पण ते दोन हेल्मेट आहेत, जे दोन हेल्मेट आहेत त्याच्यापेक्षा हे हेल्मेट खूप 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 हलकं आहे. म्हणजे हे काहीतरी 1 kg 300 ग्रामचं हेल्मेट आहे, 1 kg 300 ग्रामचं हेल्मेट आहे. आणि खूप लाईट फील होतं जेव्हा तुम्ही हेल्मेट हे घालतात. आणि हे हेल्मेट मी टुरिंगसाठी घेतलं नाही आहे, फक्त ऑफ रोडसाठी घेतलं आहे. जसे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे हिरो इम्पल्स आहे, त्याच्यावर मी ट्रेल्सला जातो, ऑफ रोडला जातो, तर तेव्हाच मी हे हेल्मेट यूज करतो. आणि अजून एक ह्याची आहे की तुम्हाला जसं बघू शकता व्ह्यूचं जो हे आहे अँगल खूप मोठा भेटतो तुम्हाला, म्हणजे टुरिंग हेल्मेटपेक्षा मोठा भेटतो. जेव्हा मी गॉगल ह्याच्यावर घालतो तरीही मला खूप म्हणजे खूप विजन खूप मोठं भेटतं. आणि दुसरं एक असं ह्याचं हे आहे की ह्याच्यात व्हेंटिलेशन खूप सारे आहेत. जसे तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4 व्हेंटिलेशन्स आहेत. आणि बाहेर एक नंतर बाहेर हवा जाण्यासाठी एक्झॉस्ट पण 2 दिलेले आहेत त्याचे. आणि ह्याचे हे पण ॲडजस्टेबल आहे, जर पीक जे असतं या पण हेल्मेटला स्क्रू ड्रायव्हरची गरज नाही आहे. तुम्ही फक्त हाताने लूज नाही तर टाईट ह्याचा पीक करू शकता, वर खाली करू शकता जसं तुम्हाला वाटतंय, पण मी सेटिंग हाय ठेवतो, सगळ्यात वर ठेवतो. आणि ह्याच्याबरोबर गॉगल पण आहे, म्हणजे तो वेगळा घेतलाय पण मी तुम्हाला घालून दाखवतो. स्कॉट कंपनीचा गॉगल आहे, ते असं हेल्मेट दिसतं जेव्हा तुम्ही गॉगल घालता, प्रॉपर फिट आहे याला. आणि ऑफ रोडला जर तुम्ही ऑफ रोड करत असाल ना तर तुम्हाला लाईट वेट हेल्मेटची खूप गरज आहे. म्हणजे जर मी बेल MX9 घेऊन गेलो तर माझी मान दुखू शकते, कारण का ते हेल्मेट ह्याच्यापेक्षा जड आहे. आणि हे ऑफ रोडचे हेल्मेट तशी हलके असतात आणि ह्याला वायझर नसतं, तुम्हाला कंपल्सरी गॉगल घालूनच गाडी हेल्मेट वापरायला लागते. आणि गाईज, मी हे हेल्मेट घेतलेलं हे पण हेल्मेट मी ड्रीम डिवर शॉपवरनं घेतलेलं आहे. तर हे हेल्मेट मी काहीतरी 15,500 मला बसलेलं आहे. नेक्स्ट आहे माझी रायडिंग जॅकेट. तर मी रायडिंग जॅकेट रायनॉक्स कंपनीचा वापरतो, स्टेल्थ इवो मॉडेल नाव आहे याचं, रायनॉक्स स्टेल्थ इवो वापरतो. तर हे हेल्मेट सॉरी हे जॅकेट मला वन ऑफ द बेस्ट टुरिंग जॅकेट वाटतं. का तर ह्याच्यात तुम्हाला नॉक्सचे आर्मर्स भेटतात, शोल्डर आणि एल्बोचे जे आर्मर्स आहे हे नॉक्सचे लेवल टू सर्टिफाईड आर्मर आहेत. आणि मला हे जे आर्मर खूप चांगले वाटतात, नॉक्स कंपनी म्हणल्यावर बेस्टच आहे. तर गाईज, ह्याच्यात या जॅकेटमध्ये तुम्हाला शोल्डरचे आर्मर भेटतात, एल्बो भेटतात आणि तुम्हाला एक बॅक प्रोटेक्टर भेटतं आणि तुम्हाला दोन चेस्ट प्रोटेक्टर्स भेटतात. गाईज, तुम्हाला हे जे शोल्डर आणि एल्बोचे नॉक्स लेवल 2 आर्मर भेटतात आणि तुम्हाला हे जे बॅक आर्मर जे आहे ते लेवल 2 भेटतात. आणि चेस्ट आर्मर ते आहे ते नॉक्स लेवल 1 भेटतात. आणि ह्याच्यात तुम्हाला कंपनीने खूप सारे वेंट्स दिलेले आहेत, कारण मला गर्मी खूप होती तर मला गरम खूप होतं, तर मी ह्याचे व्हेंटिलेशन खूप वापरलेले आहेत. मला माहिती आहे मस्त व्हेंटिलेट होतं आपण, ह्याच्यात हवा प्रॉपर फ्लो होऊ शकते. तर ते हातात हँड्सला एक दिलेलं आहे, चेस्टला एक दिलेलं आहे, नंतर इथं खाली एक दिलेलं आहे. आणि बेस्ट मला हे वाटतं की बॅकला सुद्धा त्यांनी व्हेंटिलेशन दिलेलं आहे. आणि ह्याचा एक मोठा यूज मी करतो की ह्या मोठा जो पॉकेट आहे ना ह्याचा खूप यूज करतो. म्हणजे तुम्हाला मी शक्यतो कुठं जास्त लांब गेलो तर झेरॉक्स जे डॉक्युमेंट्स असतात आपल्याकडे, म्हणजे आपण घेऊन फिरतो कागद, गाडीचे कागदपत्र,
हे असे स्टफ मी ह्याच्यात ठेवू शकतो कारण का ते खूप क्वचित लागतात. आणि इथं एक मागे एक पॉकेट झालं याचं. तर गाईज इथं फ्रंटला दोन पॉकेट्स दिलेले आणि एक वॉटरप्रूफ पॉकेट इथं आतमध्ये दिलेले. बॅक साईडला तुम्हाला रिफ्लेक्टिव्ह भेटतात, म्हणजे तुम्ही जेव्हा नाईट राईड्स करत असो तर मागणं गाडी आली तर त्या समोर दिसतं की काहीतरी रिफ्लेक्ट होतं जॅकेटवर. पुढं पण रिफ्लेक्टर दिलेले आहेत, इथं एक दिलेले आणि इथं एक दिलेले शोल्डर्सला पण दिलेले. हे रायडिंग जॅकेट मी घेतलेलं 12,500 आणि मला ह्याला झाले या रायडिंग जॅकेटला झाले 3 वर्ष झाले रायडिंग गेअरवर येऊ. तर माझं नेक्स्ट आहे रायडिंग पॅन्ट आहे, ती पण मी रायनॉक्सची आहे, रायनॉक्स टेल ती बोच आहे ही पण. आणि ही मी काहीतरी घेतलेली 8,500 आसपास काहीतरी मी घेतलेली रायडिंग पॅन्ट. आणि आत्तापर्यंत रायडिंग पॅन्टनी खूप साथ दिलेली आहे. आणि हे जी या रायडिंग पॅन्टची एक खासियत मला अशी वाटती काय होतं, आपण रायडिंग पॅन्ट घेतो पण ना ते नी गार्ड्स आपल्याबरोबर सेट नाही होत. तर तुम्हाला या कंपनीने असं केलं, रायनॉक्सने असे फीचर दिलेले की तुम्हाला जसं पाहिजे वर खाली, म्हणजे तुम्हाला कुठं रायडिंग पॅन्ट खरं तर असं असतात नी गार्ड्स असे पाहिजे तर तुम्हाला ऍडजस्ट करता येईल. म्हणजे ओपन, म्हणजे तुम्हाला गाडीवर बसलाय तुम्हाला वाटते की खूप वर गेलं नाही तर खूप खाली गेलंय, तर तुम्ही गाडीवर बसूनही तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हा फीचर्स प्लस पॉइंट आहे या रायडिंग पॅन्टला. मला हा फीचर खूप आवडतो याच्याबद्दल, या रायडिंग पॅन्टबद्दल. आणि या रायडिंग पॅन्ट मध्ये दोन नी गार्ड्स दिलेले आहेत, जर तुम्ही बघू शकता इथे काय इथे काय. आणि हे लेवल वन नॉक्स अप्रूव्हचे गार्ड्स आहेत. हिपला दिलेले ते पण ते सुद्धा नॉक्स लेवल वनचेच आहेत. आणि याचा अजून एक आहे की तुम्हाला ऍडजस्टेबल स्ट्रॅप दिलेला आहे. हे तुम्ही बकल असे लावले, बटन असं लावलं तर तुम्ही इथनं हे करून वेलक्रो विथ वेलक्रो तुम्ही टाईप करू शकता. तर हा पण एक फीचर मला आवडतो. गाइस माझं नेक्स्ट रायडिंग गेअर आहे लिएटचं 5.5 बॉडी आर्मर. आणि हे थोडंसं मला हेवी वाटतं, 2.5 kg पूर्ण आहे. पण ह्याच्यात असं आहे की हे जे आर्मर सगळे हार्ड शेलचे आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला सगळे सॉफ्ट हे भेटतात कुशन्स आहेत. आणि घातल्यावर कम्फर्ट आहे नाही असं नाही आहे. आणि पण सगळ्यात बेस्ट हे आहे की तुम्हाला सेफ्टी, जर तुम्हाला ऑफ रोडमध्ये खूप सेफ्टी लागते तर त्या सेफ्टीसाठी हे बेस्ट आर्मर आहे. आणि हे मला काहीतरी कॉस्ट केलं तर 21,000 काहीतरी कॉस्ट केलं तर. आणि मी ह्याला पण खूप यूज केलेलं आहे माझ्या इम्पल्सवर. जसं तुम्हाला माहिती माझ्याकडे इम्पल्स हिरो इम्पल्स आहे, मी त्याच्यावर ऑफ रोड करतो. तर हे त्या बाईकवरच मी खूप सगळ्यात जास्त यूज करतो. टुरिंगसाठी माझ्याकडे रायडिंग जॅकेट आहे त्याच्यासाठी. तर गाईज हे जे चेस्ट आणि बॅक लेवल 2 चे आर्मर आहेत, बॅक आणि चेस्ट लेवल 2 आहेत. आणि एल्बो आणि शोल्डर, तर गाईज ह्याचं एल्बो आणि शोल्डर लेवल 1 चे आहेत. तर ह्याच्याबरोबर तुम्हाला एक किडनी बेल्ट पण भेटतो की जसं. आणि ॲडजस्टेबल आहे, फुल्ली ॲडजस्टेबल आहे. तुम्ही कुठेही ॲडजस्ट करू शकतात अकॉर्डिंग टू युअर तुम्हाला कुठे ॲडजस्ट करायचं आहे ते. मी तुम्हाला सगळ्या प्रोडक्टचे डिटेल माहिती देत नाहीये, नाहीतर व्हिडिओ खूप मोठी बनेल. आणि तुम्हाला मी नंतर एक एक रायडिंग गिअरचा प्रॉपर व्हिडिओ बनवेल, म्हणजे एक एक रायडिंग गिअरची, म्हणजे त्याच्यात मला तुम्हाला प्रॉपर माहिती सांगता येईल सगळ्या माझ्या रायडिंग गिअरची. आत्तापर्यंत मी तुम्हाला आत्ता फक्त सांगते की मी कुठले रायडिंग गिअर्स यूज करतो. माझे गिअर आहेत माझे रायडिंग MX बूट्स. तर हे MX बूट्स मी माझ्या टुरिंगसाठी पण यूज करतो आणि ऑफ रोडला जेव्हा जातो तेव्हा पण यूज करतो. तर हे मी घेतलेले काहीतरी 15,500 घेतलेले. आणि ही कंपनी आहे फ्लाय रेसिंग USA, फ्लाय रेसिंग कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. आणि मला ह्याच्याबद्दल एक असं वाटतं की हे MX बूट्स सारखे एवढे स्टीफ नाही आहेत, म्हणजे थोडेसे सॉफ्ट आहेत. तर हे होतं फंक्शन होतं, पण 15,000 रेंजमध्ये बघितलं तर ओके आहे. आणि ह्याची अजून एक खासियत पण एक आहे की ह्याचे ग्रीप खूप चांगली आहे. आणि मला ह्याला घेऊन जसं तुम्ही हालत बघू शकता, फक्त 6 ते 7 महिने झालेले आहेत आणि ह्याची हालत थोडी खराब झालेली आहे.
किती साफ केलं तरी हे छान होतातच, कारण का ऑफ रोड म्हणल्यावर चिखल आणि हे सगळं आलंच. आणि तुम्हाला ह्याच्यावर एक तीन हे भेटतात, ब्लॉकिंग सिस्टम्स आहेत त्याच्याबरोबर. आणि गाईज हे बूट्स वॉटरप्रूफ नाही आहेत, म्हणजे रेनी सीझनमध्ये तुम्हाला ह्याच्यात पाणी जातं, म्हणजे जातंच, म्हणजे वॉटर क्रॉसिंग जरी तुम्ही केलं ना तरी ह्याच्यात पाणी खूप खूप चांगलंच पाणी जातं, म्हणजे वॉटरप्रूफ नाही आहेत हे बूट्स. आणि कम्फर्ट वाईज बघितलं तर ओके कम्फर्ट आहेत, एवढे पण कम्फर्टेबल नाही आहेत, पण ओके म्हणजे आहेत कम्फर्टेबल तुम्ही म्हणू शकता. अँड जे गेअर्स मला असं पर्सनल माझा व्ह्यू आहे की जे गेअर्स तुम्हाला कम्फर्ट असतात, जे गेअर्समध्ये कम्फर्ट असतात त्या गेअरमध्ये तुम्हाला सेफ्टी भेटत नाही, हे माझं थिंकिंग आहे असं मला वाटतं. हे बूट्स ही अप्रूव्ड सर्टिफाईड आहेत, वॉटरप्रूफ नाही आहेत आणि ह्याची ग्रीप चांगली आहे. तर हेच तीन पॉईंट आहेत या बूट्स बद्दल मी सांगू शकतो. तर गाईज माझं नेक्स्ट गेअर्स आहेत माझे लगेज सिस्टम. तर मी लगेज सिस्टम मध्ये बॅकपॅक म्हणून, म्हणजे छोट्या राईड्सला जर मी गेलो, कॅम्पिंगला गेलो नाही तर एक दोन दिवसाच्या राईड्सला गेलो, तर मी ही रॉयल एनफील्डची बॅग वापरतो. जसं तुम्ही बघू शकता ही वॉटरप्रूफ बॅग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळं वॉटरप्रूफ आहे, म्हणजे हा पॉकेट जर बघितलं तर हा वॉटरप्रूफ आहे, इथं एक पॉकेट आहे. आणि खूप मोठी बॅग आहे, खूप यूज आहे, म्हणजे ह्याच्यात 2 ते 3 दिवसाचं माझं पर्सनल सामान, मी 2 ते 3 दिवसाचं सामान घेऊन राईडला ही बॅग घेऊन जाऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यात. ही एक बॅग झाली. आणि नेक्स्ट लगेज सिस्टम एक क्रॅम्स्टरची आहे, ही काहीतरी 55 लिटर्सची आहे. आणि ही मी जास्त करून माझ्या क्लासिकवर वापरत होतो, पण हिमालयनवर पण फिट होती. सॅडल स्टे जर तुमच्या गाडी मोटरसायकलवर असेल तर ही तुम्ही बॅग वापरू शकता. आणि ही काहीतरी 55 लिटर्सची आहे. ही मी जेव्हाच वापरतो, जेव्हा मी 7 ते 10 दिवसाच्या कधी राईड्सला गेलो तर एवढं सामान मला भरपूर होतं. मी खूप कमी सामान कॅरी करतो, माझं सगळ्यात जास्त सामान असतं की टूल किट असतं आणि बाईकचे स्पेअर्स असतात आणि चेन ल्यूब, चेन क्लीनर आणि टूल किट, हेच वस्तू माझ्या सगळ्यात जास्त असतात. आणि थर्ड लगेज सिस्टम माझ्याकडे आहे तर हे डर्ट सॅकचं जिप्सी आहे, टेल बॅग आहे, जिप्सी टेल बॅग आहे. ही 60 लिटर्सची आहे. तर गाईज माझं थर्ड लगेज सिस्टम आहे ही डर्ट सॅकची जिप्सी टेल बॅग, आणि ही 60 लिटर्सची आहे. आणि ही माझी नाही आहे, ही माझ्या एका फ्रेंडची आहे, तो वापरत नाही तर त्यांनी मला दिली आणि मी वापरतोय. फक्त मला टेल बॅग एवढी आवडत नाही मोटरसायकलवर माउंट करायला, कारण का ती ना मला पर्सनली असं वाटतं की त्याच्यात आहे ना मला जास्त हलता येत नाही. म्हणजे जर तुम्ही ॲडव्हेंचर बाईक चालवत असाल कुठली तर तुम्हाला माहिती आहे की चांगल्या रोड नंतर पण तुम्हाला एक खराब रोड लागला, ऑफ रोडचा पॅच लागला, तर तुम्हाला उभा राहायचं आहे, म्हणजे तुम्हाला सॅडल करून गाडी चालवायची आहे. तर ह्याच्यात तो थोडासा प्रॉब्लेम होतो, बाकीच्या दोन्ही लगेज सिस्टममध्ये तो प्रॉब्लेम होत नाही. आणि ह्याचं आहे की ह्याच्याबरोबर एक रेन कवर पण भेटतो जो की तुम्हाला वॉटरप्रूफिंगसाठी युजफुल आहे. तर ही पण बॅग चांगली आहे. आणि तुम्हाला फक्त टुरिंग करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तुम्हाला विथ टुरिंग अँड ऑफ रोड पण करायचं आहे लगेज बरोबर तर मी प्रिफर करतो सॅडल बॅग आणि नाहीतर पॅनियर्स. तर गाईज आय होप सो तुम्हाला माझी व्हिडिओ ही आवडली असेल, आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या रायडर्स फ्रेंडबरोबर शेअर करा. आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.